परभणी ग्रामीण मध्ये साडेगाव रस्त्यावर मांगणगावच्या अर्धपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी पुलावर चढून पुलाचे पिंडदान व गोड जेवणाचे आंदोलन केले। तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। यावेळी परभणीचे सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी पोत्रे यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले असून शिष्टमंडळांनी निवेदनही देण्यात आले। या रस्त्यासाठी 10 वर्षापासून शेतकरी व गावकरी मंडळींनी अनेक वेळा तक्रार देऊन पुलाचे काम पूर्ण होत नाही। या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष शिवलिंग बोधने, युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, मांगणगावचे सरपंच राजभाऊ वरकर, उपसरपंच लक्ष्मण मुळे, साडेगावचे सरपंच शेषराव भांगे, बालासाहेब तरवटे, प्रहार दिव्यांग आघाडीचे ज्ञानेश्वर पंढरकर, ज्ञानेश्वर पुजारे आदींचा सहभाग आहे। परभणी साडेगाव रोडवरती दुधना दुहेरी पूल आहे। त्या पुलाचं बांधकाम 2009-10 मध्ये झालेलं आहे, परंतु मागच्या 13-14 वर्षापासून त्या पुलाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। गुत्तेदार अर्धवट काम करून सोडून गेलेला आहे। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हा पूल मृत आहे असं घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ह्या पुलाचं आज आम्ही पिंडदान करत आहोत आणि गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आम्ही निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग उठून बसलेला आहे। रात्री 12 वाजता त्यांनी आम्हाला पत्र दिले की आम्ही ह्या पुलाचं काम करूयात, परंतु आमचा ह्या व्यवस्थेवर विश्वास नाही। जोपर्यंत प्रत्यक्ष काम चालू होणार नाही तोपर्यंत आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही।